तर बघू शकताय किती सुंदर कलर असा आलेला आहे. काय सुगंध येतोय ना. स्नेहाने डाळ बनवली, मिक्स वाली डाळ. आता फोडणी पण देणार आहे. डोका बघताय माशाचा डोका. मला माशाचा डोका आणि मुंडी खायला खूप आवडते. हा तुम्हाला आवडते का नक्की मला कमेंट करून सांगा. बघ किती मस्त विकी झाले. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आता रात्रीचे वाजले 8:30 वाजलेत आणि आता मी रात्रीच्या ब्लॉगला सुरुवात करतोय. ॲक्च्युली म्हणजे दिवसभर बोलायचं ना तर मसाल्यांच्या ऑर्डर आम्ही म्हणजे घेत होतो. सर्व रजिस्टरमध्ये एंट्र्या वगैरे केल्या नाही. बघा इथे मसाला मस्तपैकी पॅकिंग केलेलं आहे आम्ही. तर बघा अशा प्रकारे आम्ही मसाले पॅकिंग केलेले आहेत आणि आपल्या मसाल्याची पॅकिंग कशी असते ते पण तुम्हाला मी एकदा दाखवतोय. बघा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जेव्हा तुम्ही आम्हाला ऑर्डर देताय ना तेव्हा त्याच्यामध्ये अशी पॅकिंग असते आणि जेव्हा आम्ही तुम्हाला कुरिअर करतो ना मसाला तेव्हा बघा अशा सफेद पिशवीमध्ये आम्ही एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला पॅक करून देतो. तुम्हाला घरपोच अशा पॅकिंगमध्ये मिळेल आणि घरी ओपन केलं ना हा का असा मिळेल तुम्हाला एकदम भारी ब्रँडिंग बोलू शकता तुम्ही. एकदम मस्त ना पॅकिंग केलेली आहे. आता तुम्हाला असं वाटत जर का आमच्या मसाल्याची आम्हीच तारीफ करतो. जेव्हा तुम्ही मागवणार आणि तुमच्याजवळ मिळणार ना तेव्हा तुम्ही खरंच असंच बोलणार का काहीतरी एकदम मस्त पॅकिंग केलेली आहे. पॅकिंग तर आहेच पण मसाला जेव्हा ओपन कराल तुम्ही ते मसाल्यांचा जो सुगंध आहे तुम्ही बोलाल की काय सुगंध आहे म्हणून. आणि जेव्हा ट्राय कराल तुमच्या रेसिपीमध्ये तेव्हा तुम्ही 100% फीडबॅक देणार की दादा तुमचा मसाला खूप छान आहे. कारण आपण जेवढे पण मसाले सेल केले आजपर्यंत प्रत्येकाकडून हेच फीडबॅक आला की तुमचा मसाला खूप छान आहे आणि कलर सुद्धा खूप छान येतो. आणखीन एक खूप जण आपल्याला नेहमी प्रश्न करत असतात जेव्हा पण आम्ही मसाल्यांचा तुमच्यासोबत शेअर करतो तेव्हा का मसाल्याची प्राईस काय. तर आत्ता पण सांगतो तुम्हाला आम्ही तसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो पण कसं आहे माहिती का काही जण स्किप करत राहतात आणि मग नंतर तेच प्रश्न आम्हाला सांगत राहतात. मग आम्ही पण विचार करतो आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलंय तरी कमेंट करून विचार. मग त्याच्यामुळे मग आम्ही रिप्लाय नाही देत आहे. तर हे बघा आता पुन्हा एकदा सांगतो तर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला याच्यामध्ये ना तुम्हाला 2 पॅकेट मिळतील. एक 1/2 किलोचं पॅकेट, एक 1 किलोचं पॅकेट. 1 किलोचं जर तुम्ही मसाल्याचं पॅकेट घेत आहे ना तर पूर्ण तुम्हाला इंडियामध्ये 1050 रुपये प्राईस पडेल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी चार्ज 60 रुपये, महाराष्ट्राच्या बाहेर 80 रुपये. आणि जर तुम्ही 1/2 किलोचं पॅकेट घेत आहे ना मित्रांनो 1/2 किलोच्या पॅकेटची प्राईस असणार 525 पूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 रुपये डिलिव्हरी चार्ज आणि महाराष्ट्राच्या बाहेर 80 रुपये. म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी चार्ज सेम असणार. 1 किलो घ्या किंवा 1/2 किलो 60 रुपये आणि 80 रुपीज. हा तर आता तुम्हाला दोन्ही पण आम्ही प्राइस सांगितलेले आहेत. दोनच आमच्याजवळ पॅकिंग आहेत 1/2 किलो आणि 1 किलो. आणखीन आता तुम्हाला या मसाल्याची तुम्हाला खासियत पण सांगतो कारण आता मसाल्याचा विषय निघालाय तर सर्व सांगायलाच पाहिजे. तर हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ना मित्रांनो 32 मसाल्यापासून बनलेला आहे. 32 मसाले प्लस त्याच्यामध्ये मिरची अलग आहे. 5 प्रकारची मिरची आहे त्याच्यामध्ये 32 मसाले आहेत. तर फक्त आपण 32 जे अख्खे मसाले असतात त्यांच्याबद्दल बोलतोय. तर हे 32 मसाले मिळून आपण हा एक मसाला बनवलेला आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. ज्यांना मी बोलते की आता तर सगळ्यांना जेवण बनवता येते पण ज्या जे पहिल्यांदा बघा ना कुकिंग स्टार्ट करत असतील बिगिनिंग असतील जे बघा ना बिगिन जे स्टार्ट करत असतात बघा कुकिंग करायला स्टार्ट करतात की चला आतापासून आपण कुकिंग करूया. ज्या त्यांनी जरी आपला हा मसाला युज केला ना त्यांचे घरातले 100% तारीफ करतील की काय मसाला आहे काय जेवण बनवलेलं आहे. तर ज्याला कोणालाही मसाला हा आपला ऑर्डर करायचा असेल स्क्रीनवरती तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसते. तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. तर आता आम्ही काय करतो माहितीये का हे जे मसाले ना नवीन बनलेत तर ते आता आम्ही अशा याच्यामध्ये पॅक केलेले आहेत. तर प्रत्येकावरती ना आता आम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे कारण उद्या आम्हाला कव्हर करायचे कारण ज्याने आम्हाला प्री बुकिंग म्हणजे ऍडव्हान्समध्ये बुकिंग केलं तर त्यांच्या घरी म्हणजे टायमिंग वरती पोहोचला पाहिजे कारण त्याही पण काहीतरी इच्छा असतील त्यांच्या कधी येतो मसाला कधी. प्रत्येक जण जेव्हा पण विचारते दादा वेनेसडे किंवा संडे किंवा फ्रायडेला मिळेल का कारण आम्हाला पटकन म्हणजे ओपन करून रेसिपी करायची नॉनव्हेज बनवायचं. असं नाही आहे की नॉनव्हेज साठीच आहे. जे व्हेज खातात ते पण व्हेज डिशेस बनवून आमच्यासोबत शेअर करतात आज हे बनवते खरंच त्यांना खूप आवडते. म्हणजे आम्ही हे सांगतोय की तुम्हाला प्रत्येक रेसिपीसाठी तुम्ही आमचा आणि या तुम्ही मसाला ना तुम्ही या मसाला तुम्ही ऑलराऊंडर मसाला सुद्धा बोलू शकता. ऑल इन वन असं बोलू शकतात म्हणजे ऑल इन वन प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्ही मसाला युज करा. तुम्हाला पाहिजे तुमचा हिशोब म्हणजे प्रमाण तुम्ही जेवढं तिखट कमी तिखट खातात
एक स्पून दोन स्पून तीन स्पून तसं तुम्ही युज करू शकता. मित्रांनो आता कंटिन्यू राहता मी मस्तपैकी याच्यावरती अशी पॅकिंग केलेत ना त्याच्यावरती ऍड्रेस लिहून घेतो. अजून रेसिपी काय बनवायचं ते अजून डिसाईड नाही झालं तर आम्ही हे सर्व पॅकिंग केले याच्यावरती ऍड्रेस टाकून झालं का आम्ही डिसाईड करणार आहोत. मासली तशी मी आणलेली आहे, ताम आणलेली आहे, पण ते तामचं काय बनवायचा ते अजून आम्ही विचार नाही केला. तर पटापट ऍड्रेस टाकून घेतो मग नंतर आम्ही डिसाईड करू ना काय बनवायचं. तर चला कंटिन्यू राहा. तर आता मसाले अर्धे पॅकिंग झालेले आहेत आमचे आणि आता आम्ही रेसिपीला करतो सुरुवात. तर रेसिपीसाठी कोणता मसा आणलाय ते तुम्हाला आम्ही एकदा दाखवतो. तर हे बघा रेसिपीसाठी आम्ही आणले ताम मसा, मस्तपैकी जिवंत होता आणला तेव्हा. आता गेला जीव गेला त्याचा. तर मग आताच नाही आज काय दाखवणार ताम मसा. मी विचार केला आपण कालवण कालवण खूप वेळ करतोय तर आज काहीतरी आपण अलग युनिक रेसिपी करणार आहोत. फिश टिक्का म्हणजे टिक्का करूया आपण. अच्छा आजपर्यंत मी चिकन चिकन टिक्का खाल्लेला आहे. हा फिश टिक्का बघ केस रोस्ट करून खाणार. हे बघा मासा बघा मस्त पैकी ताम मसा आणि ताम मसा खायला पण खूप छान लागतो हा म्हणून घेतला तेव्हा जिवंत होता हा मसा. चाल तू पण आपण आवणी पण बनवू शकतो. पण आवण नाही आवण नाही म्हणून आम्ही कुकरवरती बनवणार. कुकरमध्येच नाही कुकरमध्ये नाही ती काय बनवली तंदुरी बनवली तर आधी याला पण कुकरमध्ये कसं काय बनवणार. सर्वात पहिले मासली मस्तपैकी साफ करून घेऊया. अरे बघा आम्ही फिश टिक्क्यासाठी असे पीस केलेले आहेत. जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर बनवायचं असेल ना तुम्ही वरना बघा ही कातडी आहे ना स्किन ही पण काढू शकता ना आणि फक्त बोनलेस घेऊ शकता. तर आता आपण रेड स्नॅपर का घेतलंय कारण रेड स्नॅपर खायला खूप टेस्टी लागते. तुम्हाला कोणती मच्छी आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. फक्त काटे जास्त नाही पाहिजे. बस तुम्ही लोकांना टूथपिक पण लावू शकता वरती. कसं काय टिक्का. तर हे बघा मस्तपैकी साफ करून घेतलेली आहे मासली आणि हा जो तुम्ही पार्ट बघताय ना डोक्याचा आणि हा शेपटीचा पार्ट आहे हा कालवण्यासाठी ठेवलाय. फिश टिक्का बनवण्यासाठी आता आपण एक मसाला रेडी करणार आहोत. तर इथे मी घेतले स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 2 चमचे. 1 चमचे मी घेतलं धना पावडर. 1 चमचे घेतला टिक्का मसाला. थोडीशी हळद घेतली आहे. काळी मिरी पावडर घेतली आहे थोडीशी. लिंबूचा रस घेणार आहे मी अर्धा. आला लसूणची पेस्ट घेणार 1 चमचे. मीठ घेणार आहे केलेलं आहे चवीनुसार. आणि इथे मी घेतलं आहे तेल 2 टेबलस्पून तेल असेल. आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले. ऍक्च्युली ना टिक्का बोलल्यावरती ना दही पण ॲड करतात पण खूप सारे आपले जे व्ह्युअर्स आहेत दही आणि मच्छीचं कॉम्बिनेशन म्हणजे असं खात नाही बोलतात म्हणून आपण नाही टाकणार. असंच बनवूया आपण कारण आपण टिक्का मसाला पण घेतलेला आहे लिंबू पण टाकलेला आहे. आता बघा हे मसाला रेडी झाला आहे. आता मी काय करणार आहे सर्व फिश घेणार आणि डायरेक्टली याच्यात ॲड करणार जे मसाले चांगल्या प्रकारे आपण फिशला जर लावून घेणार आहे खात. आता बघा सर्व मसाले मी मच्छीला चांगल्या प्रकारे लावून घेतले. आता मी 10 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवते. आणि स्नेहाला मी आता सांगितलं होतं माझ्यासाठी डोका बनवू म्हणून पण स्नेहा काय डोका बनवत नाही तांबी माशाचा. मी काय विचार केला आता बघा डोका बनवणार परत किती टाइम होईल बोला. परत मग दाल भात पण बनवायला लागेल मला. ऑलरेडी आता 10 वाजत आले. मग आम्ही पहिले माहिती का 8 वाजता जेवायचो. 8 वाजता जेवायचो ना आपण. आता जेव्हापासून आपण आता बिझी राहायला लागलो ना तर काय ना काय आम्ही भरपूर म्हणजे लेट जेवायची सवय झाली आहे. मला कंटाळी येते. मिक्स दाल वडा एकदम हेल्दी आहे. आता सानू आणि सानूला पण आवडते मला पण आवडते. मी आता टिक्का तर खाणार ना तुम्ही म्हणजे कसं कंटाळा येते कधी कधी एकदम असा. आता कसा मी विचार केला आता मग यांच्यासाठी कालवण करणार मग परत हे करणार मग किती टाइम होईल. अजून 2 तास जातील ना. मग जेवायला मग किती कधी जेवायचं आपण. तर काय टेन्शन नाही तू दाल बनव मी दाल खाईन. ते तर तुम्ही खाता दाल भात पावर 24 आवर.
तर आता इथे मासले ठेवले, आता इथे दाल बनवते ना पहिले सर्वात पहिले जेवणासाठी. तर हे बघा स्नेहाने काय केलंय माहितीये का, पहिले दाल टाकली मिक्सवाली मस्तपैकी धुवून घेतलेली आहे, मग त्याला ते टोमॅटो टाकलेलं आहे ना. आता पाणी पण टाकणार, पाणी पण टाकणार दीड ग्लास. हे दाल काय सगळ्यांनाच येते बनवता, एकदम साधी आणि सोपी ना. सानूची आवडती मिक्स दाल, सानूची आणि स्नेहाची. मला जास्त तिखट दाल आवडते खायला, पण तिखट नी कसं ऍसिडिटीचा प्रॉब्लेम बनतो जास्त. हळद आणि मीठ, मीठ टाकले, हळद टाकली, टोमॅटो टाकलं, मिक्स दाल टाकली, पाणी टाकली, शिट्टी लागली, झाली दाल ना. किती शिट्टी आहे? चार शिट्टी दे, चार शिट्टी. आमचे बॉक्स ना बिल किती सुंदर दिसतात. सानूने केलं आता दाखवलं शेवटी. मिक्स बंद. सर्व जे जे काही इंग्रेडियंट्स होते ते सर्व टाकले, तर तुम्हाला दाखवलेले आहेत. एकदम साधी आणि सिम्पल रेसिपी. फायनली चार शिट्या झालेल्या आहेत. कुकरमध्ये हवा निघालेली आहे बघा. दाल मस्तपैकी मिक्सवाली दाल बनलेली आहे. तर चला आता फिश पण मस्तपैकी, म्हणजे मासे आपण जे ठेवले होते ना मॅरिनेशनसाठी, ती पण झालेली आहे. आणि सुगंध येतोय, ओ प्रतिम सुगंध. आणि जास्त टाइम नाही ठेवायचं ना मॅरिनेशन साठी, जास्त नाही ठेवायचं. 10 ते 12 15 मिनिटं बस आहे, 10 मिनिटं बस आहे ना. आता एक पॅन ठेवले, आता काय करायचं? स्क्रूअर्स घेणार होत आपण, याला काय बोलतो आता मराठीमध्ये, तंदुरी विंदुरी बनवण्यासाठी. तर आपण आता सर्व फिश याच्यात घेणार आणि असं फ्राय करून घेणार. ओके. आणि बघा आता स्नेहा तेल टाकते पॅन गरम झाल्यावरती. आणि हा याच्यामध्ये ना तुम्ही जेव्हा पण तुम्ही चिकन टिक्का बनवला, फिश टिक्का बनवते ना, तर याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स पण घेऊ शकता ना. शिमला मिरची, कांदा सर्व घेऊ शकता. आता काय करते, आता आपण स्क्रूवर्स ला लावून घेऊया. ओके, ते याच्यापेक्षा ना आपण डायरेक्टली याच्यावरती केलं तर तरी चालेल ना. सर्व फॅसिलिटी आहे ते सगळे काढून टाकतो. स्टाईल स्टाईल फ्राय तर एकच टाईप होणार आहे ना. आणि मग ऑइल कमीच घेतलंय आपण, जास्त ऑइल नाही घ्यायचं. आता मी एक असंच घेणार स्क्रीवर्स मध्ये. कसं ना इझी झाला पाहिजे मला असं वाटतं. जर जास्त अवघड मग ट्राय करणारे पण विचार करतील, बहिणीनी तसं केलं तर आम्ही कसं ट्राय करायचं, बरोबर ना. कारण आपण तंदुरी दाखवली तर खूप जण ट्राय करतात घरी. पॅन मध्ये टाकलेले आहेत आणि जसं जसं फ्राय होतात ना मित्रांनो, तसं तसं सुगंध एक स्मोक एक चांगला निघालेला आहे ना. हा सर्व सुगंध ना आपल्या मसाल्याचा आणि आपला फिश टिक्का आहे ना, त्याचा भारी सुगंध येते ना. कारण स्पेशली तो फिश टिक्का त्याच्यासाठीच बनवलेला आहे. आणि ही जी स्नेहाने तुम्हाला प्रोसेस दाखवली ना, हे तुम्ही डायरेक्ट गॅसवरती पण करू शकताय. पण गॅसवरती करू नका, फुकट गॅस बर्नरची वाट लागेल. चांगली वाट लागेल म्हणजे, वाट लागेल म्हणजे काय खराब नाही होणार. तर ते धुवू वॉश करी जास्त चांगलं नसतं. तर तुम्ही इझी बघा, हेच इझी वाटतंय. काय काय जाऊन हे असते की नसते, तर तुम्हाला जे मसाले लागले ते मसाले घ्यायचे आहेत आणि बनवायचे फिश टिक्का. ओहो हो, अप्रतिम सुगंध निघाले मित्रांनो, अप्रतिम. तर बघू शकताय किती सुंदर कलर असा आलेला आहे. काय सुगंध येतोय ना, सांगू नाही शकत इतका टेस्ट. सुगंध भारी आलाय आणि टेस्टी होणार 100%. स्नेहाला माहिती आहे, म्हणून स्नेहा खुश झाली आणि माझ्यासाठी तांबी माशाचा ढोका बनवणार ना. तर बघा ही स्नेहाने दाल बनवली मिक्स वाली दाल. आता फोडणी पण देणार आहे. देसी स्टाईल ही कुठली देसी स्टाईल? अच्छा अच्छा अच्छा, देसी. क्राफ्ट करून दाखवून चालेल. ओके ओके चालेल. ठीक आहे, डोक्याचा काल बनला. अरे आत्ताच बनवायला सांगितला कारण भूक भरपूर लागली ना मला. तर चला आता ही शेवटची स्टेप आहे याच्यावरती, ती बघून घ्या. तर आता मासली मस्तपैकी थंड झालेली आहे ताम मासा. आता ती एका डिश मध्ये करते आणि याला आता स्मोक द्यायचा आहे ना. कोळशाचा ना, कोळशाचा. तर हे बघा आता आपल्याला ना फिश टिक्काला स्मोक फ्लेवर द्यायचा आहे, म्हणून आपण कोळसा गरम करून घ्यायचा एकदम मस्त. जाळून घेते
कोळसा चांगल्या प्रकारे जळलेला आहे. आता एका वाटीमध्ये ठेवले आणि साईडला फिश ठेवलेली आहे टिक्का, आणि मग त्यानंतर घी टाकलेलं आहे एक चम्मच, आणि आता झाकण दिलेलं आहे बघा. आता 2 ते 3 मिनिटं आपण जास्त हे दिलाय स्मोक, खूप सुंदर असा एक फ्लेवर येत आहे ना सुगंध. हे बघा फायनली आम्ही जेवण घेतलेलं आहे मस्त पैकी. स्नेह आता जेवण वाढते आम्हाला. हे बघा सॅलड वगैरे बनवलेलं आहे. आणि स्नेह आता मला रावण डाळ देणार आहे ना जाणू. डाल मी नाही घेणार बोला, डाल तुमची आवडती आहे माझी नाही. उद्या तर गुरुवार आहे, उद्या तर खायलाच लागेल ना. तेव्हा खाईन ना सन, आज मच्छी खाईन. तेव्हा मम्मा शिरा बनवून, शिरा बनवून खायला लागेल. ते पण 3 दिवस. मला वाटतं डाल खाणं मी सुक्कच केलाय मग कालून. चालेल मी 3 दिवस चल सनू जेव नीट बसा. तर मस्त पैकी तुम्ही इथं बघताय स्नेह आणि डोके सब कालवून बनवलेलं आहे. तोडायला जेव्हा आम्हाला टाइमपास झाला असतं त्याच्यामुळे मी तोडलं नाही. स्नेहाला सुरीला धार पण गेली सुरीची ना. मला वाटलं वाव काय धार आहे सुरीची. मी इथे बघताय तुम्ही स्नेहाची डिश. मला डाल भरपूर लागतो सर. हे स्पेशल जे बनवलं ते तर घेतलंच नाही. घे सांगू खाऊन बघ ना कसं लागते. नाही कसं नाही घे का बघा. फिश जी टिक्का आता बनवलं आपण टेस्ट करते मी. छान झालंय मस्त. तर मला पण आता रागच नाही वाटत, मी पण घेतोय बघा. छान झालं ना एकदम. सानूला पण आवडलेलं आहे. मी बघा तुम्हाला एकदा दाखवते कसं झालंय. एकदम परफेक्ट. पण फिश टिक्का आहे बघा, आणि मसाले पण बघा एकदम पद्धतशीर लागलेले आहेत ना स्नेहा. खाऊन बघतो. एकच नंबर. पोळशाचा एकदम स्मोक आहे ना, एकदम परफेक्ट झालेला आहे ना. लाजवाब खरंग मित्रांनो, एवढा टेस्टी लागते ना. सुपर्ब. आणि रेड स्नॅपर फिश भारीच वाटते ना खायला, टेस्टी लागते. आपण असं काहीतरी आज वेगळं करूया. सॅलड ताट भरलंय ऑलरेडी. मग रावण थाली कशा लागत होतात. कॅरेट नाही. खरंच खूप छान झालेलं आहे. आणि आज भाकरी पण नाही स्नेहाने, कारण भाकरी भरपूर टाइम होत होता त्याच्यामुळे सांगितलं. 11:15 जेवतो बघा आम्ही. आणि आमच्या फ्रेंड्सचं जेवण घ्यायचं. हा तर चला या मित्रांनो जेवायला. कालवण पण जबरदस्त बनवलेलं आहे मित्रांनो. आणि आवडा हा डोका बघताय तुम्ही, माशाचा डोका. मला माशाचा डोका आणि मुंडी खायला खूप आवडते. हा तुम्हाला आवडते का नक्की मला कमेंट करून सांगा. हे बघा किती मस्त विकी झाले. इसे कहते है खाना, असली मजा तो मुंडी में होता है. अप्रतिम. मच्छी सोबत सॅलड एकच नंबर. आणि सानूनी पण फिश संपवलेला आहे. आणि आता बघा तिचं पण बघा डिश कशी मस्त भरलेली. बीट नाही खात? बीटरूट नाही. मग काय काकडी. तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण घेतो, जेवण झाल्यावरती तुमच्या सोबत बोलतो ना. तर चला कंटिन्यू. तर मित्रांनो आता आमचा जेवण झालेलं आहे. आणि ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असेल आपले मसाले तर नक्कीच ऑर्डर करा. कारण कसं माहित आहे का, आम्ही जसं मसाला बनवतो पटापट आउट ऑफ स्टॉक होऊन जाते. एकदा नक्की ट्राय करा, कारण आता कसं सीझन चालू आहे मसाल्यांचा. जर तुम्ही एकदा घेऊन ट्राय कराल तर मला 100% माहिती आहे की तुम्ही सेकंड टाइम पण आमच्याकडूनच घेणार. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आमचा आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.